नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश फ्लुएंट या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर जावेद खान आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा दहाव्या वर्गातील एक दा नवीन विषय नवीन पाठ शिक शिकणार आहोत आजच्या आपल्या पाठाचं नाव आहे अनबिटेबल सुपर मॉम मॅरी कॉम फोर पॉईंट फोर हा दहाव्या वर्गातील इंग्लिश कोर्ट्सबुकमधील पाठ आज आपण अभ्यासायला जाणार आहोत अतिशय महत्त्वाचा असा हा पाठ आज आपण शिकत हो। आहोत फोर पॉईंट टू फोर पॉईंट थ्री आणि फोर पॉईंट फाईव्ह हे जे पाठ आहेत हे आपल्या दोन हजार वीस एकवीसच्या सिलेबसमधून रेड्यूस करण्यात आलेले आहेत याचे यातील प्रोज हा जो भाग आहे हा रेड्यूस करण्यात आलेला आहे त्यामुळे त्याचा व्हिडिओ आत्तापर्यंत आपण बनवलेला नाही आहे फोर पॉईंट फोर अनबिटेबल सुपर मॉम मॅरी कोम हा संपूर्ण पाठ आपल्या अभ्यासासाठी यावर्षी ठेवण्यात आलेला आहे म्हणून हा पाठ आपण अभ्यासणार आहोत टायटलवरून तुम्हाला समजून येईल अनबिटेबल सुपर मॉम मॅरी कॉम मॅरी कोमबद्दलचा हा पाठ आज आपण शिकणार आहोत चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल मॅरीकॉम दिसत आहे आणि मॅरीकॉमचा परिचय थोडक्यात मी तुम्हाला देऊ इच्छितो त्या भारतीय मुष्टीयोद्धा म्हणजे बॉक्सिंग चॅम्पियन ज्यांना ज्याला आपण म्हणतो अशा मॅरीकॉम या प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्यासाठी काही विशेषणं वापरलेली आहेत बघा इथे अनबिटेबल म्हणजे अजिंक्य ज्याला कोणी हरवू शकत नाही असं आणि सुपर मॉम आपण सुपर मॅन ऐकलेलं आहे किंवा सुपर वुमन ऐकलं असेल परंतु सुपर मॉम हे पहिल्यांदा तुम्ही ऐकत असाल सुपर मॉमचाच अर्थ काय म्हणजे ही एक सर्वश्रेष्ठ अशी आई असूनसुद्धा म्हणजे त्यांना मुलंबाळ असतानासुद्धा त्या चॅम्पियन बॉक्सिंग चॅम्पियन ठरलेल्या आहेत म्हणजे त्यांनी आपली कारकिर्द आई झाल्यानंतरसुद्धा आपली सुरू ठेवलेली होती आणि आपल्या जीवनामध्ये त्या यशस्वी ठरलेल्या आहेत म्हणून हा धडा खूप महत्त्वाचा आणि प्रेरणादायी आपल्यासाठी ठरणार आहे संपूर्ण व्हिडिओ हा आपण शेवटपर्यंत बघणार आहात कारण धड्याचा पूर्ण अर्थ तुम्हाला तोपर्यंत समजणार नाही आणि सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एकदा पुन्हा विनंती करतो जर आपण पहिल्यांदा इंग्लिश लोट या चॅनलला भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका कारण येणारा नवीन व्हिडिओ जेव्हा केव्हा मी टाकेल त्यावेळेला सगळ्यात आधी तुम्ही ती नो, नो, नोटिफिकेशन बिल आयकनमुळे तुम्हाला भेटून जाईल चला तर मग सुरू करूया वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीजपासून ज्याच्यातून तुम्हाला तुमचं पूर्वज्ञान जागृत होण्यास मदत होईल बघूयात वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आहे चिटचॅट ॲक्टिव्हिटीज चिटचॅटमध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला ते बघा डिस्कस इन युअर क्लास आपल्या क्लासमध्ये आपल्याला डिस्कस करायला सांगितलेलं आहे इंडियन वुमन हू हॅव मेड इट टू इंटरनॅशनल लेवल्स इन स्पोर्ट्स अँड गेम्स आपल्याला काय चर्चा करायची आहे इंडियन वुमनबद्दल म्हणजे भारतीय महिला हू हॅव मेड इट टू इंटरनॅशनल लेवल्स इन स्पोर्ट्स अँड गेम्स ज्या स्पोर्ट्स अँड गेम्स खेळांमध्ये कोणत्याही प्रकारच्या खेळामध्ये इंटरनॅशनल लेवलला म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या महिला खेळलेल्या आहेत आणि आपल्या भारताचं नाव लौकिक केलेलं आहे अशा महिलांबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे डिस्कस चर्चा करा द फॉलोइंग पॉइंट्स अबाउट इच ऑफ देम खाली जे मुद्दे दिलेले आहेत या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला त्यांच्याबद्दल चर्चा करायची आहे कोणकोणते मुद्दे बघायचे तर आपल्याला सगळ्यात आधी नेम ऑफ द स्पोर्ट्स पर्सन ती व्यक्ती त्याचं नाव काय आहे हे आधी सांगायचं आहे स्पोर्ट ऑर गेम कोणत्या खेळामध्ये त्या खेळतात ते सांगायचं आहे लेवल रिस्ट म्हणजे कोणत्या पातळीपर्यंत खेळलेल्या आहे नॅशनल डिस्ट्रिक्ट किंवा इंटरनॅशनल लेवलला खेळलेले असतील तर ते सांगायचं आहे आउटस्टँडिंग अचिवमेंट्स म्हणजे त्यांची उल्लेखनीय कामगिरी काय आहे ते सांगायचं आहे अवॉर्ड्स प्राइझेस अँड टायटल्स त्यांना कोणकोणती बक्षिसं किंवा काही पारितोषिके भेटली असतील किंवा काही त्यांना उपाधी भेटलेली असेल तर ती सगळी तुम्हाला सांगायची आहे चला मग सुरू करूया आपण काही स्पोर्ट्स वुमन आहे त्यांबद्दलची माहिती आपण बघूयात सुरुवातीला स्पोर्ट्स वुमन ज्या आपण बघणार आहोत त्या आहेत पी व्ही सिंधू नेम ऑफ द स्पोर्ट्स पर्सन पी व्ही सिंधू इथे दिसत असेल तुम्हाला चित्रामध्ये पी व्ही सिंधू कोणा कोणत्या खेळामध्ये आहेत स्पोर्टर गेम कोणता आहे त्यांचा बॅडमिंटन खेळामध्ये त्या प्रसिद्ध आहेत लेवल रिच वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्या खेळलेल्या आहेत आणि ऑलिम्पिक्समध्ये सुद्धा त्या खेळलेल्या आहेत जागतिक स्पर्धा ऑलिम्पिकच्या जा ज्या असतात त्यामध्ये सुद्धा त्या खेळलेल्या आहेत आउटस्टँडिंग अचिव्हमेंट्स त्यांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी कोणती आहे ऑलिम्पिक सिल्वर मेडल त्यांनी घेतलेलं आहे ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल रौप्य पदक त्यांनी घेतलेलं आहे गोल्ड मेडल ॲट द टू थाउजंड अँड वर्ल्ड चॅम्पियनशिप्स दोन हजार एकोणावीसच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्यांना गोल्ड मेडल भेटलेलं आहे सुवर्ण पदक भेटलेलं आहे अवॉर्ड्स प्रायझेस टायटल्स त्यांना कोणकोणते भेटलेले आहेत बघा त्यांना पद्मभूषण हा जो थर्ड हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड ऑफ इंडिया दोन हजार वीसचा सर्वोच्च पुरस्कार जो आहे नागरी पुरस्कार ज्याला आपण म्हणतो तीन नंबरचा पद्मभूषण या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड ज्याला हायएस्ट स्पोर्टिंग ऑनर ऑफ इंडिया भारतातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना देण्यात येणारा हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे दोन हजार सोळामध्ये पद्मश्रीनेसुद्धा त्यांना गौरवण्यात आलेला आहे फोर्थ हायस्ट सिव्हिलियन अवॉर्ड ऑफ इंडिया दोन हजार पंधरामध्ये त्यांना पद्मश्री अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले आहे आणि शेवटी अर्जुन अवॉर्ड आहे दोन हजार तेरामध्ये त्यांना अर्जुन अवॉर्डनेसुद्धा सन्मानित करण्यात आलेले आहे या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर असे अवॉर्ड्स आहेत तुम्हाला जा जास्त माहिती घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता समोर अजून काही खेळाडू आहेत त्यांच्याबद्दल माहिती घेऊया आपण नेम ऑफ द स्पोर्ट्स पर्सन आहे मिथाली राज यांबद्दल तुम्हाला माहितीच असेल स्पोर्टर गेम आहे क्रिकेट लेवल रिच आय सी सी ओडीआय वर्ल्ड कप फायनलमध्ये त्या खेळलेल्या आहेत आउटस्टँडिंग अचीवमेंट्स काय आहे लिडिंग रन स्कोरर ऑफ इंडिया इन ऑल फॉर्मॅट्स भारता पूर्ण जगामध्ये लिडिंग रन स्कोरर म्हणून त्या प्रसिद्ध आहेत त्यांना लेडी तेंडुलकर सुद्धा असं म्हटलं जातं इन्क्लुडिंग टेस्ट ओडीआयज अँड टी ट्वेंटी जितक्या काही टी ट्वेंटीज आहेत वन डे इंटरनॅशनल आहे टेस्ट आहे यामध्ये सगळ्यात जास्त रन करणाऱ्या अशा त्या आहेत मिथाली राज त्यांना कोणकोणत्या अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आलेलं आहे पद्मश्री द फोर्थ हायस्ट सिव्हिलियन अवॉर्ड ऑफ इंडिया आणि अर्जुन अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे समोरचा प्रश्न बघूया फिल इन द टेबल इथे आपल्याला नेम ऑफ द स्पोर्टवर गेम दिलेला आहे प्लेस दिलेली आहे आपल्याला टेबल पूर्ण करायचं आहे प्लेस व्हेअर प्लेड कुठे खेळायला जातं ते सांगायचं आहे इंडिव्हिज्युअल ऑर टीम इव्हेंट हा वैयक्तिकरित्या म्हणजे इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिकरित्या खेळला जातो की टीमसोबत खेळला जातो ते सांगायचं आहे आणि स्पोर्ट्स इक्विपमेंट कोणकोणती साधनं हा खेळ खेळण्यासाठी वापरण्यात येतात ते, ते सांगायचं आहे पहिलं आपल्याला को सांगितलेलं आहे करून दिलेलं आहे बघा बॉक्सिंगबद्दल माहिती दिलेली आहे कुठे खेळलं जातं ही बॉक्सिंग रिंग असते तिथे खेळला जातो इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक खेळ आहे एक एक स्पर्धक असतो ते खेळत असतात हा गेम आणि कोणते इक्विपमेंट्स लागतात त्याला बॉक्सिंग किंवा ग्लव्ज लागतात बॉक्सिंग ग्लोव्हज लागतात याला जे काही खेळल्या जातात त्याच्यासाठी दुसरा विभाग आहे इथे क्रिकेट आपण घेतलेला आहे आता टेबल कंप्लीट करूया आपण क्रिकेट आहे कुठे खेळलं जातं ग्राउंडवर खेळलं जातं इंडिव्हिज्युअल आहे की टीम वर्क आहे टीममध्ये खेळलं जातं स्पोर्ट्स इक्विपमेंट कोणकोणते आहेत बॅट आहे बॉल आहे स्टम्प्स आहेत इत्यादी त्यानंतर तिसरा आहे कबड्डी ग्राउंडवर खेळलं जातं टीममध्ये खेळलं जातं आणि कबड्डीसाठी काही असे स्पेशल इक्विपमेंट्सची गरज नसते चौथा आहे बॅडमिंटन हा जो खेळ आहे हा कोर्टवर खेळला जातो त्याच्या ग्राउंडला बॅडमिंटन कोर्ट असं म्हणतात इंडिव्हिज्युअल आणि पेअरमध्ये खेळला जातो हा खेळ म्हणजे एक वैयक्तिक किंवा दो जोडीमध्ये त्यानंतर याला कोणते साधने लागतात रॅकेट आणि शटलकॉक शटलसुद्धा लागतं याला त्यानंतर पाचवा खेळ आहे हॉकी ग्राउंडवर खेळला जातो टीममध्ये खेळला जातो आणि याला हॉकी स्टिक आणि बॉल यांची गरज असते या स्पोर्ट्स इक्विपमेंटची गरज असते शेवटचा आहे टेनिस तो कोर्ट कोर्टवर खेळला जातो त्यानंतर इंडिव्हिज्युअल ऑर टीम इव्हेंट इंडिव्हिज्युअल आणि पेअर वैयक्तिक आणि जोडीमध्ये सुद्धा हा खेळला जातो याच्यासाठी लागतं टेनिस रॅकेट्स आणि बॉल इत्यादी साधने यासाठी लागत असतात या पद्धतीने हा टेबल आपल्याला कम्प्लीट करता येतो त्यानंतर बघूया आपण कम्प्लीट द इंटरव्ह्यू विथ अॅन इमेजिनरी कॅप्टन ऑफ लेडीज क्रिकेट टीम ऑफ युअर टाउन ऑर सिटी ऑर स्टेट आपल्याला एक इंटरव्ह्यू कम्प्लीट करायचा आहे इमेजिनरी काल्पनिक कॅप्टन ऑफ लेडीज क्रिकेट टीम आपण एखाद्या लेडीज क्रिकेट टीमचा कॅप्टन जे आहे त्यांचा इंटरव्ह्यू घेऊतात असं काल्पनिकरित्या इमॅजिन करायचं आहे आणि हा इंटरव्ह्यू आपल्याला कंप्लीट करायचा आहे इंटरव्ह्यूवर आहे जे प्रसाद नाव आहे त्यांचं जे पी त्यांचं शॉर्ट फॉर्म वापरलेलं आहे आणि कॅप्टन आहे विजेता भिडे वी बी त्यांचं शॉर्ट फॉर्म वापरत आप आहोत आपण सुरुवातीचा आपल्याला सु त्यांनी प्रोटोटाईप दिलेलं आहे एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे की जे पी म्हणतात गुड मॉर्निंग

महिला क्रिकेट टीमच्या कॅप्टनला इथं असताना आम्हाला खूप आनंद होतो आहे आणि तुम्ही इंटरस्टेट सिरीज मुंबईमध्ये आंतरराज्य स्पर्धांमध्ये कप जिंकलेला आहे त्याबद्दल आम्ही इथं तुमचं स्वागत करत आहोत हेलो विजेता वेलकम टू अवर शो मग विजेता भिडे म्हणतात थँक यू फॉर आई एम व्हेरी हॅपी टू बी हियर मी खूप खुश आहे तुम्ही मला इथं आमंत्रित केलं मग समोर आपण कंप्लीट करूया प्रश्न प्रश्न विचारलेला आहे जे पी यांनी जे जे प्रसाद यांनी यू डिड अ ग्रेट जॉब इन द लास्ट सिरीज हाऊ डिड यू फील लास्ट सिरीजमध्ये तुम्ही खूप चांगलं काम केलं तुम्हाला कसं वाटतं आता विजेता भिडे म्हणतात एक्चुअली इट इज अवर टीम वर्क हा आमचा टीम वर्क होता दॅट ब्रॉड दिस विक्ट्री त्यामुळे आम्ही जिंकू शकलो आय एम व्हेरी हॅप्पी आणि मला खूप आनंद होतोय त्याचा जे पी म्हणतात बट युअर परफॉर्मन्स वॉज इक्वली ग्रेट यू स्कोड एट्टी रन्स इन सिक्स्टी बॉल्स परंतु तुमचा परफॉर्मन्स जो आहे तो खूप ग्रेट होता टीम वर्क असतानासुद्धा ऐंशी रन तुम्ही काढलेले आहेत साठ बॉलामध्ये इट वॉज अ क्रुशियल टाईम विजेता भिडे म्हणतात हो ती खूप महत्त्वाची अशी वेळ होती वी डीड नॉट हॅव मच विकेट्स इन आर हँड आमच्या हातामध्ये विकेट्स नव्हत्या सो आय हॅव टू प्ले रिस्पॉन्सिबिली म्हणून मला जबाबदारीने खेळणं महत्त्वाचं होतं डीड युअर कोच प्लेन इम्पॉर्टंट रोल इन धिस विक्ट्री जे जे पी हे प्रश्न विचारतात तुमच्या कोचची काय याच्यामध्ये रोल आहे तुम्हाला वाटतं तुमच्या विजयामध्ये विजेता भिडे म्हणतात ॲब्स्युटली आमचा खूप महत्त्वाचा वाटा आमच्या कोचचा आहे हेच ट्रेनिंग अँड गायडन्स हेल्पड असं लॉट त्यांच्या ट्रेनिंगने आणि त्यांच्या मार्गदर्शनानेच आम्हाला खूप मदत केली विदाऊ टीम इट कुडंट बी पॉसिबल त्यांच्याशिवाय हे सगळं पूर्ण झालेलं नसतं जे पी म्हणतात नंतर पुन्हा प्रश्न विचारतात युअर गेम विल मोटिवेट मेनी गर्ल्स टू कम फॉरवर्ड अँड टेक पार्ट इन स्पोर्ट्स लास्ट लास्ट वर्ड्स टू द गर्ल्स तुमच्या खेळामुळे आमच्या भरपूर मुली या प्रभावित होतील काही शब्द शेवटच्या आमच्या मुलींसाठी तुम्ही सांगू इच्छिता का मग विजेता भिडे म्हणतात द गर्ल्स शूड पार्टिसिपेट इन व्हेरियस स्पोर्ट्स मुलींनी वेगवेगळ्या खेळांमध्ये पा भाग घेतला पाहिजे गर्ल्स आर डुईंग ऑल द थिंग्स विच मेन कॅन डू मा माणसांसारख्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मुली करत आहेत ते व्हाय नॉट स्पोर्ट्स तर खेळामध्ये का मागे राहायचं वी शुड नॉट अंडर एस्टिमेट आवर सेल्फ आपण आपल्याला स्वतःला कमी लेखायचं नाही लेट्स कम फॉरवर्ड चला समोर या सगळ्या भाग घ्या आणि खेळ खेळामध्ये भाग घ्या आय एम थँकफुल टू द ऑर्गनायझर दॅट दे इन्व्हायटेड मी हियर मी खूप आभारी आहे ऑर्गनायझरने मला इथं बोलवलं थँक्यू व्हेरी मच आपण इथे थांबूया धन्यवाद अशा पद्धतीने हा संपूर्ण इंटरव्ह्यू आपल्याला कम्प्लीट करता येऊ शकतो इथे फक्त तुम्हाला काही चार ते पाचच प्रश्न सांगितलेले होते आणि त्याला इंटरव्ह्यूला संपवायला सांगितलेलं होतं तर म्हणून आपण कमी क्वेश्चन्स घेतलेले आहेत समोर आपल्याला इंटरव्ह्यूची इंग्लिश वर्कशॉपची ॲक्टिव्हिटी आपण घेणारच आहोत त्यासाठी दुसरा व्हिडिओ तयार करूयात आपण आता आपण सुरू करूयात धड्याचं पूर्ण विश्लेषण बघूया हा एक इंटरव्ह्यू टाईपचा धडा आहे एक विशिष्ट वेगळ्या प्रकारचा धडा आपल्या समोर इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की एखाद्याचा इंटरव्ह्यू जर आपल्याला घ्यायचा असेल तर तो कशा पद्धतीने घेता येऊ शकतो कोणते प्रश्न आपण त्यांना विचारू शकतो हे आता आपण या धड्यामध्ये बघणार आहोत चला तर मग सुरू करूया आता आजच्या आपल्या धड्याला अनबिटेबल सुपर मॉम मॅरी कोम अनबिटेबल सुपर मॉम मॅरी कोम अनबिटेबलचा अर्थ इथे आपण बघू बघूयात अनबिटेबल म्हणजे अजिंक्य आणि सुपर मॉम म्हणजे भरपूर शक्ती प्रदान असलेली अशी आई सुपर मॉम ज्याला आपण म्हणतो सुपरमॅन जसं तुम्हाला माहीत असेल भरपूर त्याच्यामध्ये शक्ती असते तो अशा काही गोष्टी करू शकतो जो ज्या आपण सामान्य मनुष्य करू शकत नाही म्हणजे असामान्य अशा काही पॉवर्स या व्यक्तींकडे असतात आपण त्याला सुपरमॅन असं म्हणतो अँड हियर मॅरीकॉम हॅज बीन डिस्क्राइब्ड ॲज अ सुपर मॉम दॅट मीन्स ॲज अ मॉम शी हॅज मेनी पॉवर्स विथ हर अँड दॅट्स वाय शी इज बीन कॉल्ड ॲज अ सुपर मॉम हिअर सो वी आर गोईंग टू सी वॉट मोरी मॅ हॅज डन इन हर लाईफ अँड हाऊ शी developed herself as a boxing champion and all that things in this lesson okay unbeatable super mom so we will start with the first paragraph there had to be one successful story if indians were to survive in sports and we have that story now there had to be one successful successful manja story aplya bhartiyan if indians were to survive survive manje खेळामध्ये जर भारतीयांना जिवंत राहायचं असेल तर त्यासाठी आपल्याजवळ काहीतरी यशस्वी अशी गाथा किंवा स्टोरी असणं आवश्यक आहे अँड वी हॅव दॅट स्टोरी नाव आणि ती स्टोरी आज आपल्याजवळ आहे ना वाय हॅज बीन टोल्ड ॲक्च्युली बिकॉज वी नीड सम इन्स्पिरेशन फ्रॉम अदर पीपल सो दॅट वी कॅन डू बेटर इन अवर लाईफ ऑल्सो सो वी नीड समवन टू बी समवन टू गेट आवर सेल्फ इन्स्पायर्ड ॲक्च्युली So, what motivates us the stories of successful people that's why here in the first sentence the writer is telling that we need to have some successful stories so that other people can also motivated can be motivated with the help of those stories and they can participate in those uh, games and other things okay the so, uh, sports तर आपल्याला एक यशस्वी गाथा कथा आपल्याजवळ असणं आवश्यक आहे आणि ती कथा आज आपल्याजवळ आहे कोणासंबंधी इनफ हॅज बीन सेड अबाउट धिस ग्रेट वॉरियर हू कोंकड द वर्ड भरपूर इनफ म्हणजे पुरेसं पुरेसं भरपूर गोष्टी या आधी या ग्रेट वॉरियर ही जी आ, महान योद्धा वॉरियर म्हणजे योद्धा या महान योद्धाबद्दल आ आधीपासून भरपूर गोष्टी सांगण्यात आलेल्या आहे हू कोंकड द वर्ड ज्या ज्याने पूर्ण जग जिंकलेलं आहे कॉंकट म्हणजे जिंकणे हरवणे धिस वॉरियर इज न अदर दॅन मारी मांगती कॉम द कॉमकरर अँड द कॉमरेड आणि ही योद्धा धिस वॉरियर म्हणजे योद्धा दुसरी कोणी नाही इज न अदर दॅन मारी मांगती कॉम मारी मांगते कॉम हे पूर्ण मारी कॉमचं नाव आहे आणि त्यांच्यासाठी अजून विशेषणं वापरलेली आहेत बघा ॲबजेक्टिव्ह आहेत द कॉमकरर म्हणजे त्यांच्या नावाचा अपभ्रंश करून एक वर्ड कॉईन केलेला आहे नवीन त्या वर्ड तयार केलेला आहे बघा इथे सी जर इथे टाकला कॉन्करर असा हा शब्द आहे सी ओ एन क्यू यू ई आर ओ आर इथे बघा तुम्हाला ऑलरेडी कॉन्कर्ड हा शब्द वर्ब म्हणून वापरलेला आहे तसाच कॉन्करर हा सुद्धा शब्द आहे परंतु इथे कॉन्करर असा एक वर्ड कॉईन करून म्हणजे व त्यांच्या नावामध्येच कॉन्करर असा शब्द आहे किंवा ते वैशिष्ट्य आहे असं सांगितलेलं आहे म्हणजे विजेती दुसऱ्यांना हरवणारी अशी ही कॉमकरर अँड द कॉमरेड म्हणजे दुसऱ्यांची मित्र अशी हे कॉमरेड असा या शब्दाचा अर्थ इथे दोन शब्द तयार केलेले आहे कॉमरेड हा सुद्धा सीने सुरू होणारा शब्द आहे परंतु कॉ मॅरी कॉम यांच्या आडनावाचं जे काही सी ओ के ओ एम आहे त्याचा वापर करून हे शब्द तयार केलेले आहे शी इज फेम्ड ॲज अ फाईव्ह टाईम्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन अँड द ओन्ली बॉक्सर टू विन अ मेडल इन एव्हरी वन ऑफ द सिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप्स शी इज फेम्ड फेम्ड म्हणजे प्रसिद्ध असणे त्या कशासाठी प्रसिद्ध आहे ॲज अ फाईव्ह टाईम्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन पाच वेळेला त्यांनी वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप जी आहे ती जिंकलेली आहे जागतिक बॉक्सिंग मुष्टीयोद्धा स्पर्धा जी आहे ती त्यांनी जिंकलेली आहे अँड शी इज द ओन्ली बॉक्सर त्या एकमेव अशा बॉक्सर आहेत टू विन अ मेडल ज्यांनी स्पर्धेमध्ये मेडल जिंकलेलं आहे इन एव्हरी वन ऑफ द सिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप्स सहा अशा जागतिक स्पर्धा आहेत बॉक्सिंगच्या uh, द्या ज्यामध्ये त्यांनी मेडल जिंकलेलं आहे अशा त्या एकमेव अश एकमेव अशा बॉक्सर आहेत इन द टू थाउजंड अँड ट्वेल्व ऑलिम्पिक्स शी बिकेम द फर्स्ट इंडियन वुमन बॉक्सर टू क्वालिफाय अँड विन अ ब्रॉन्झ मेडल इन द फिफ्टी वन के जी फ्लायवेट कॅटेगरी ऑफ बॉक्सिंग आणि दोन हजार बाराच्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये जागतिक दर्जाच्या ज्या ऑलिम्पिक स्पर्धा दरवर्षी द दर, ज्या चार वर्षानंतर भरत असतात तर दोन हजार बारामध्ये अशा ऑलिम्पिक स्पर्धा भरलेल्या होत्या त्या ज्या स्पर्धा आहेत त्यामध्ये शी बी केम द फर्स्ट इंडियन वुमन पहिली भारतीय महिला टू क्वालिफाय अँड विन अ ब्रॉन्झ मेडल ज्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी त्यांनी क्वालिफाय केलं होतं म्हणजे पात्र ठरल्या होत्या आत्तापर्यंत कुणीच पात्र ठरलं नव्हतं दोन हजार बारापर्यंत अँड विन अ ब्रॉन्झ मेडल आणि त्यांनी त्याच्यामध्ये कांस्यपदकसुद्धा जिंकलं होतं एन द फिफ्टी वन के जी फ्लायवेट कॅटेगरी ऑफ बॉक्सिंग बॉक्सिंगच्या एकावन्न किलो वजनी गटामध्ये जी स्पर्धा घडते त्या स्पर्धेमध्ये त्यांनी कांस्यपदक जिंकलं होतं अशी महत्त्वाची कामगिरी त्यांनी केलेली आहे इथे एक मार्जिनमध्ये प्रश्न विचारलेला आहे आपल्याला वॉट वॉज मारी एक्सेप्शनल अचीवमेंट मारी अतुलनीय अशा कामगिरी कोणत्या आहेत त्या सांगा तर इथे आपण इथे हे जे काही दिलेलं आहे शी इज फेम्ड ॲज अ फाईव्ह टाईम्स वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन जे आहे हे आपण सांगू शकतो अँड द ओनली बॉक्सर टू विन अ मेडल इन एव्हरी वन ऑफ द सिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप्स ही एक कामगिरी आहे अँड इन द टू थाउजंड अँड ट्वेल्व ओलिम्पिक्स शी बिकेम द फर्स्ट इंडियन वुमन बॉक्सर टू क्वालिफाय विन अँड विन अ ब्रॉन्झ मेडल इन द फिफ्टी वन फाय फिफ्टी वन के जी फ्लायवेट कॅटेगरी ऑफ बॉक्सिंग एवढी सगळी माहिती तुम्ही या प्रश्नामध्ये लिहू शकता समोर बघूयात आपण अजून त्यांच्याबद्दलची थोडीशी माहिती आपल्याला इथे दिलेली आहे मॅरीकॉम वॉज बॉर्न इन इथे इन हवा इज नको इन पाहिजे ओके सो so, मॅरीकॉम वॉज बॉर्न इन कंगथेई विलेज कंगथई विलेजमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे जो आहे मोयरंग लमखाई इन चुराचंद्रपूर चुराचंद्रपूर डिस्ट्रिक्ट ऑफ रुरल मणिपूर इन ईस्टर्न इंडिया मणिपूर हे, हे जे ठिकाण आहे हे जे राज्य आहे भारताचं पूर्वेमध्ये वसलेलं असं हे राज्य यामधील एका खेड्या गाव गावामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे कांथी नावाचं गाव आहे आणि मोरंग लखमाई चंद्रपूर डिस्ट्रिक्ट हे डिस्ट्रिक्टचं नाव आहे जिल्ह्याचं या जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे शी केम फ्रॉम अ पुअर फॅमिली नारीकॉम ही कशा फॅमिलीमधून आलेल्या आहेत त्या शी वॉज फ्रॉम अ पुअर फॅमिली एका गरीब कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता हर पेरेंट्स आणि त्यांचे आई वडील जे होते मांगते मांगते तोनपा कोम अँड मांगते आहाम कोम हे त्यांच्या आईवडिलांचं नाव आहे वेअर टेनंट फार्मर्स हे आ, फार्मर होते शेतकरी आहेत हे खंडकरी शेतकरी ज्याला म्हणतात हू वर्क इन द झूम फील्ड्स जे झूम फील्ड्स नाव ही एक ट्रॅडिशनल पद्धत आहे बघा एक पारंपरिक पद्धतीने जी शेती केली जाते आसाम वगैरेकडच्या भागामध्ये त्याला झूम फील्ड्स असं म्हणतात झूम प्रकारची ही शेती असते जा ज्यामध्ये झाडं वगैरे जे काही जर वाढलेले असतील ले शेता एका शेतामध्ये एका गावात एखाद्या ठिकाणावर त्या ठिकाणची सगळी झाडं वगैरे जाळल्या जातात मग त्यांना तसंच ठेवलं जातं त्या जाळल्यामुळे जे काही जमिनीची मृदा असते ती जरा चांगली होते ज्याच्यामध्ये पोटॅश वगैरे किंवा न्यूट्रियंट्स व्हॅल्यूज वाढतात आणि मग त्याच्यावर शेती केली जाते अशी ही सायकल सुरू असते याला कल्टिवेशन शिफ्टिंग कल्टिवेशनसुद्धा म्हटलं जातं अदलाबदलीने त्या ही काही शेती केल्या जाते पारंपरिक पद्धतीच्या जा जी शेती अशी ही शेती आहे ज्याला झूम फील्ड्स असं म्हटलं जातं त्या फील्ड्समध्ये काम करणारे हे आई वडील होते कोम ग्रीव अप इन हंबल सराउंडिंग्स कुम जी आहे मारीकोम ज्या आहेत या या कशा वाढलेल्या आहेत त्या इन हंबल सराउंडिंग्ज हंबल सराउंडिंग्ज म्हणजे सिम्पल अँड पुअर कंडिशन्स साध्या आणि गरीब परिस्थितीमध्ये त्या राहत होत्या आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांचं जे काही आहे लालनपालन झालेलं होतं हेल्पिंग हर पेरेंट्स विथ फार्म रिलेटेड चोर्स आणि त्या आपलं काम करत असताना आपल्या आईवडिलांना त्या मदत करत असत फार्म रिलेटेड चोर्समध्ये म्हणजे शेतीविषयक जे काही कामं होती चोर्स म्हणजे कामं हो। त्या सगळ्या कामांमध्ये ते आपल्या आईवडिलांना हातभार लावत होत्या गोईंग टू स्कूल अँड लर्निंग ॲथलेटिक्स त्या शाळेतसुद्धा जात असत अँड लर्निंग ॲथलेटिक्स इनिशियली आणि सुरुवातीला त्यांनी जे काही मैदानी खेळ आहेत ॲथलेटिक्स आहेत त्या कवायतीचे जे खेळ असतात ते सगळ्या शिकत होत्या त्या अँड लेटर बॉक्सिंग सायमल्टेनियसली आणि त्यानंतर त्यांनी बॉक्सिंग शिकायला सुरुवात केली त्यासोबतच हर फादर वॉज अ किन किन रेसलर हर फादर वॉज अ किन रेसल रेसलर इन हिज यंगर एज तरुण असताना मारिकोमचे जे वडील होते वॉज अ किन रेसलर ते एक चांगले कुस्तीपटूसुद्धा होते इन हिज यंगर एज त्यांच्या यंगर एजमध्ये शी हॅड अँड इगर इंटरेस्ट इन ॲथलेटिक्स सिन्स चाईल्डहूड लहानपणापासून त्यांना ॲथलेटिक्स प्रकारचे जे खेळ होते मैदानी खेळ वगैरे जे होते त्या खेळांमध्ये खूप इंटरेस्ट होता रस होता अँड द सक्सेस ऑफ डिंको सिंग अ फेलो मणिपुरी रिटर्न फ्रॉम द 1998 Bangkok एट बँकॉक एशियन गेम्स विथ गोल्ड मेडल कोम रिकलेक्ट्स हॅड इन्स्पायर्ड मेनी यंगस्टर्स इन मणिपूर टू ट्राय बॉक्सिंग अँड शी टू थॉट ऑफ it इट ट्राय त्या नेहमीपासून त्या ॲथलेटिक्स प्रकारच्या खेळांमध्ये त्यांना रस होता परंतु डिंको सिंग नावाचा आहे एक फेलो मणिपुरी त्यांच्याच गावातील मणिपूरमध्ये राहणारा जो व्यक्ती होता डिंको सिंग नावाचा हा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बँकॉक इथे भरलेल्या एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकून आलेला होता बॉक्सिंगमध्ये आणि याच्याचमुळे काय झालं कोम रिकलेक्ट्स कोमला आठवतं दॅट हॅड इन्स्पायर्ड मेनी यंगस्टर्स इन मणिपूर डिंकोसिंगच्या या, या यशामुळे जे काही यंगस्टर्स होते तरुण मुलं होती या तरुण मुलांना इन्स्पायर म्हणजे प्रभावित केलेलं होतं या डिंकोसिंगच्या यशामुळे अँड अँड दॅट्स वाय दे दे ऑल ऑफ देम स्टार्टेड ट्राईंग बॉक्सिंग आणि याचं जे काही यश होतं त्या यशामुळे सगळे लोक भारवलेले होते आणि ते बॉक्सिंग शिकायला लागले अँड शी टू थॉट ऑफ गिव्हिंग इट अ ट्राय आणि मारी कॉमने सुद्धा त्याच्या यशाकडे बघून विचार केला की मीसुद्धा बॉक्सिंग का शिकू नये किंवा बॉक्सिंग का करू नये अशा पद्धतीचं हे जे काही इथे आपल्याला दिसत आहे इथे एक प्रश्न दिलेला आपल्याला हाऊ डीड द कोम्स पेरेंट्स मेक लिव्हिंग कसे आपलं जे काही उपजीविका कशी पूर्ण करत होते आपण इथे उत्तर सांगू शकतो की दे वेअर फार्मर्स दे वेअर टेनंट फार्मर्स हु वर्क इन झूम फील्ड्स असं उत्तर आपण देऊ शकतो समोर बघूयात आपण काय सांगितलेलं आहे आपल्या या धड्यामध्ये मेरी कॉम्स करिअर स्टार्टेड इन टू थाउजंड सॉरी टू टू थाउजंड आफ्टर हर विक्ट्री इन द मणिपूर स्टेट वुमेन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप

आणि पश्चिम बंगालमध्ये ज्या काही प्रादेशिक चॅम्पियनशिप सुरू झालेल्या होत्या त्यासुद्धा त्यांनी जिंकल्या होत्या इन टू थाउजंड अँड वन शी स्टार्टेड कॉम्पिटिंग ॲट इंटरनॅशनल लेवल अँड फ्रॉम टू थाउजंड वन इट सेल्फ शी स्टार्टेड टेकिंग पार्ट इन मेनी इंटरनॅशनल लेवल कॉम्पिटिशन्स अँड इन धिस वे हर करियर स्टार्टेड ॲज अ बॉक्सिंग चॅम्पियन दोन हजार एकमध्ये काही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांमध्ये सुद्धा त्यांनी uh, in भाग घ्यायला सुरुवात केली

द अमॅच्युअर इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन जे काही अमॅच्युअर म्हणजे नौखे बॉक्सर असतात आणि ट्रेंड असे जे काही बॉक्सर्स असतात त्यांची एक संघटना आहे अमॅच्युअर इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन आहे आंतरराष्ट्रीय दर्जाची त्यांनी भरवलेल्या युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिकेमध्ये भरवलेली ही स्पर्धा होती या स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतलेला होता आपला आंतरराष्ट्रीय पदार्पण त्यांनी त्या ठिकाणी केलं होतं ज्यावेळेला त्या अठरा वर्षाच्या होत्या फक्त अँड देअर शी वॉन सिल्वर मेडल आणि तिथे त्यांनी सिल्वर मेडल म्हणजे रौप्य पदक जिंकलेलं होतं इन द फोर्टी एट के जी वेट कॅटेगरी अठरा किलो च्या वजनी गटामध्ये त्यांनी रौप्य पदक जिंकलं होतं हर ग्रेटनेस इज रिन्फोर्स्ड बाय द वे शी अपॉलॉजाईज टू द होल नेशन फॉर नॉट बिईंग एबल टू विन द गोल्ड हर ग्रेटनेस त्यांची महानता अजून वाढली रिनफोर्स्ड म्हणजे स्ट्रेंथन अजून भक्कम झाली वाढली कशाने वाटली त्यांची महानता मॅरीकॉमची बाय द वे शी ॲपोलॉजाईज ॲपोलॉजाईज म्हणजे क्षमा मागणे टू द होल नेशन पूर्ण आपल्या भारत देशाची त्यांनी माफी मागितली फॉर नॉट बीइंग एबल टू विन द गोल्ड की भारतासाठी त्या गोल्ड मेडल जिंकू शकल्या नाही सुवर्णपदक त्या जिंकू शकल्या नाही याबद्दल त्यांनी पूर्ण भारत देशाची माफी मागितली दिस इज हाऊ हर ग्रेटनेस वॉज देअर आणि इथेच आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे बघा वॉट वॉज ॲडेड टू कोम्स ग्रेटनेस ॲज अ बॉक्सिंग चॅम्पियन त्यांच्या ग्रेटनेस जी काही होती ती कशाने वाढली बाय द वे शी अपोलॉजाईज टू द होल नेशन वर नॉट बिईंग एबल टू विन द गोल्ड इन दिस वे हर ग्रेटनेस हॅज बीन इन रि इन्फोस्ड ओके शी इज अ लिजेंड लिजंड लिजंडचा अर्थ होतो वन हू मेक्स हिस्ट्री जे इतिहास घडवतात मारीकॉम ही ह्या इतिहास घडवणारा व्यक्ती आहे फॉर शुअर नक्कीच अँड 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 आयडल फॉर ऑल द स्पोर्ट्स वुमन टू लुकअप टू आणि त्या एक आदर्श आहे आयडल म्हणजे एक आदर्श आहेत त्या आपल्यासमोर फॉर ऑल द स्पोर्ट्स वुमन सगळ्या ज्या काही स्पोर्ट्स वुमन आहेत जितक्या काही क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी त्या एक आदर्श आहेत टू लुक अप टू त्यांच्याकडे बघून भरपूर लोकं मोठे होऊ शकतात इथे एवढी माहिती आपल्यासमोर दिलेली आहे नाव लेट्स मो टूवर्ड्स अँड इंटरव्ह्यू आता हा जो काही मुलाखत आपल्यासमोर घेतलेली आहे ही मुलाखत आपण बघणार आहोत अँड इंटरव्ह्यू इन अॅन एक्सक्ल्युसिव इंटरव्ह्यू विथ स्पोर्ट्स क्रीडा करस्पॉन्डंट तारुका श्रीवास्तवा ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडलिस्ट मारी कोम अबाउट हर प्रिपरेशन फॉर द ऑलिम्पिक्स अँड हर इलेशन ॲट विनिंग अ मेडल आता हा ही जी काही मुलाखत आहे ही कोण घेत आहे इथं आपल्याला माहिती दिलेली आहे बघा मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे तारुका श्रीवास्तवा ओके okay. अँड शी बिलॉंग्स टू स्पोर्ट्स किडा करस्पॉन्डंट ओके ती एक प्रतिनिधी आहे जर्नलिस्ट आहे स्पोर्ट्स किडा नावाच्या एका चॅनलला त्यांनी मुलाखत दिलेली होती एक्स्क्ल्युसिव इंटरव्ह्यू म्हणजे विशेष मुलाखत यांनी दिलेली होती आणि कोणत्या वेळी दिलेली आहे ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडल ज्या वेळेला मॅरी कॉम जिंकलेल्या होत्या त्यावेळेला त्यांनी ही मुलाखत दिलेली त्यानंतर तिथून आल्यानंतर त्यांनी आपले अनुभव लोकांसोबत मा शेअर केले अँड शी टॉक्ट अबाउट हर प्रिपेरेशन फॉर द ऑलिम्पिक्स आपली तयारी त्यांनी ऑलिम्पिकसाठी कशी केली त्याबद्दल त्यांनी माहिती दिली अँड हर इलेशन इलेशनचा अर्थ होतो ग्रेट जॉय आनंद त्यांना झालेला आनंद आनंद ॲट विनिंग अ मेडल मेडल ज्यावेळेला त्यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकलं त्यासाठी त्यांना जो आनंद झालेला आहे ता त्याबद्दल त्या अनुभव सांगत आहेत आपल्या इथे ओके okay? तर बघूयात आपण धड्याकडे वळूया इंटरव्ह्यूवर तारुका मेहता प्रश्न विचारतात फर्स्ट थिंग फर्स्ट सुरुवातीला मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते यू आर द फर्स्ट इंडियन फिमेल बॉक्सर टू विन एन ऑलिम्पिक्स मेडल फॉर इंडिया तुम्ही पहिल्या भारतीय महिला बॉक्सर आहात ज्यांनी भारतासाठी ऑलिम्पिक मेडल जिंकलेलं आहे हॅज द फिलिंग कम्प्लिटली संकिन तुम्ही अजूनही या गोष्टीमुळे प्रभावित आहात का संकिन फिलिंग म्हणजे भावनेने अजून अजूनही तुम्ही तितक्याच भारवलेल्या आहेत का हे शब्द ऐकून मारिकॉ म्हणतात आय एम रिअली हॅपी विथ माय अचिवमेंट मी जी काही कामगिरी केलेली अचिवमेंट म्हणजे कामगिरी मी जे काही साध्य केलेलं आहे मी याबद्दल खूप खूप आनंदित आहे अँड येस इट इज येट टू सिंकिंग हो अजूनही याचा जो ज्वर आहे तो अजूनही ओसरलेला नाही मा मी तितकीच अजूनही भारवलेली आहे ज्यावेळेला मी ऑलिम्पिक मेडल जिंकलेलं होतं तितकी आजही मी तितकीच भारवलेली आहे आय एम जस्ट सो एक्झिलरेटेड आणि मी खूप थ्रिल्ड म्हणजे रोमांचित आहे एक्झिलरेटेड म्हणजे व्हेरी थ्रिल्ड मी खूप रोमांचित आहे ही गोष्ट ऐकून नेहमी मला याचा खूप रोमांचकारी अनुभव आलेला आहे इंटरव्ह्यूवर प्रश्न विचारतात यू आर द ओनली फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम इंडिया इन बॉक्सिंग डिड डॅड पुट ॲडिशनल प्रेशर ऑन यू यू आर द ओन्ली फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह तुम्ही एकमेव स्त्री प्रतिनिधी होत्या फ्रॉम इंडिया इन बॉक्सिंग बॉक्सिंगमध्ये भाग घेणाऱ्या तुम्ही एकमेव फिमेल होत्या डिड डॅट पुट ॲडिशनल प्रेशर ऑन यू त्याचा तुम्हाला एक ॲडिशनल म्हणजे अधिकचा प्रेशर जाणवत होतं का तुमच्या मनावर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला काही प्रेशर जाणवत होतं का यावर त्यांनी उत्तर अतिशय साध्यापणाने दिलं नो नॉट no, ॲट ऑल नाही मला याचा काही प्रेशर वगैरे काही वाटत नव्हतं आय वॉज प्रेटी कॉन्फिडंट अबाउट माय सेल्फ मी माझ्याबद्दल भरपूर कॉन्फिडंट होती आत्मविश्वास होता मला माझ्यावरच आय न्यू आणि मला माहीत होतं मी काही जे काही करेल मी चांगलंच करू शकते म्हणून माझ्या जीवनामध्ये त्याबद्दल ओके समोर काय प्रश्न विचारलेला तर बघू आपण युअर कोच चार्ल्स अटकिन्सन वॉज नॉट अलाउड टू अ कंपनी यू टू द ऑलिम्पिक्स हाऊ डीड दॅट अफेक्ट युअर प्रिपरेशन्स इंटरव्ह्यूवरनं प्रश्न विचारलेला आहे की युअर कोच चार्ल्स ॲटकिन्सन तुमचे जे कोच आहेत प्रशिक्षण देणारे आहेत चार्ल्स अटकिन्सन त्यांचं नाव आहे वॉज नॉट अलाउड टू अ कंपनी यू तुमच्यासोबत त्यांना ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये येऊ दिलं नव्हतं या म्हणजे सोबत जाणे हाऊ डीड दॅट अफेक्ट युअर प्रिपरेशन्स त्यामुळे तुमच्या प्रिपेरेशनवर म्हणजे तयारीमध्ये काही ब परिणाम जाणून आला होता का तुम्हाला काही परिणाम जाणवला का अरिको म्हणतात वेल आय डीड मिस हिम देयर बट थँकफुली वी हॅड ऑलरेडी डन अवर होमवर्क अँड आय वॉज वेल प्रिपेअर्ड आय डीड मिस हिम त्या म्हणतात की मी त्यांना खूप मिस केलं तिथे माझे जे प्रशिक्षण देणारे आहेत ते नेहमी माझ्यासोबत असायचे परंतु तेच माझ्यासोबत नव्हते तर अशा वेळेला मी त्यांना खूप आठवण मला त्यांची खूप आठवण आली बट वी हॅड ऑलरेडी रन अवर होमवर्क परंतु मी सगळी तयारी जी काही होती ऑलरेडी इथं करून घेतलेली होती भारतामध्ये अँड आय वॉज वेल प्रिपेअर्ड मी इथूनच भरपूर तयारी माझी झालेली होती इंटरव्ह्यूवर प्रश्न विचारतात ड्युरिंग युअर प्रिपरेशन्स फॉर द ऑलिम्पिक्स यू स्पार्ड विथ द मेल बॉक्सर्स ऑफ द इंडियन कॉन्टिजंट हु वॉज युअर फेवरेट स्पारिंग पार्टनर ड्युरिंग युअर प्रिपरेशन्स तुमच्या तयारीच्या दरम्यानमध्ये फॉर द ऑलिम्पिक्स ऑलिम्पिक्सची ज्या वेळेला तुम्ही तयारी करत होतात यू स्पार्ट विथ द मेल बॉक्सर्स तुमच्यासोबतचे जे पुरुष बॉक्सर्स आहेत त्यांच्यासोबत तुम्ही प्रॅक्टिस करत होतात त्याला स्पार्ट स्पार, स्पार इथं शब्द वापरलेला आहे बघा इथे एक शब्द दिलेला आहे स्पारिंग स्पारिंग म्हणजे काय मोशन्स ऑफ बॉक्सिंग ड्युरिंग ट्रेनिंग विदाऊट लँडिंग ॲक्च्युअल ब्लोज म्हणजे ते जे काही मेल बॉक्सर्स वगैरे असतात किंवा जे काही ट्रेनर असतात त्यांच्या हातामध्ये असे ग्लव्ज टाकलेले असतात फ्लॅट पद्धतीचे आणि त्याच्यावर हे जे काही बॉक्सर्स असतात हे प्रॅक्टिस करत असतात जोरजोराने मारत असतात त्यांना ॲक्च्युअल ब्लोज देत नाहीत ते ॲक्च्युअल मारत नाहीत ॲक्च्युअली त्याच्यावर जोरजोरात ते मारत असतात तर याला स्पारिंग असं म्हणतात म्हणजे ट्रेनिंग देणाऱ्याच्या समोर ते जे काही बॉक्सिंगचे फ्लॅट पॅड्स लावलेले असतात आणि त्याच्यावर हे जोरजोरात जो ठोसे मारत असतात तर त्याला स्पारिंग असं म्हणतात तर आपली जी काही मेहनत किंवा प्रिपेरेशन तयारी ज्या वेळेला मॅरिकॉम करत होत्या तर त्यावेळेला त्यांना अशा मेल बॉक्सर्ससोबत स्पारिंगची प्रॅक्टिस करत होत्या तर इंटरव्ह्यूवरने प्रश्न विचारलेला आहे तर असं कोणी होतं का फेवरेट तुमचं की त्यांच्यासोबत तुम्ही प्रॅक्टिस करत होत्या मॅरिको म्हणतात आणि त्या हसतात त्यावेळेला वेल well, आय ट्रेंड हार्ड इन पुणे पुणेमध्ये मज, पुण्यामध्ये मी भरपूर चांगली ट्रेनिंग केली अँड द मेल बॉक्सर्स वेअर काइंड इनफ टू प्रॅक्टिस विथ मी वेन एवर आय रिक्वायर्ड देम आणि जे काही मेल बॉक्सर्स होते ती जे वा, जे वा आ, की माझ्यासोबत नेहमी खूप नम्रपणे राहत होते आणि त्यांनी मला जेव्हा जेव्हा गरज पडली प्रॅक्टिसची त्यावेळेला त्यांनी मला मदत केली टू नेम अ फेवरेट वूड बी अनफेवर आणि यापैकी असं एखादं कोणी फेवरेट मला कोणी वाटलं नाही कारण सगळ्यांनी मदत केली होती म्हणून एकाचंच नाव घेतलं तर हे योग्य होणार नाही असं मला वाटतं ओके सो दिस दिस इज द ग्रेटनेस ऑफ अ मारी कोम दॅट शी इज नॉट गिव्हिंग क्रेडिट टू ओनली ओन्ली वन पर्सन ओके शी इज गिव्हिंग क्रेडिट टू एव्हरी वन दोज हू हेल्पड हर इन द जर्नी of winning the uh, bronze medal actually in olympic. so let's move towards the next pa paragraph, next question interview vichartat you were quoted saying, to me, adams was very clever, a counter-puncher, but although she carried power, she wasn't very tactical. i was scoring, but the judges were not pressing the buttons. do you think dodgy judging was part of the reason for your loss in the semi-finals? इथे इथे आपल्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी एकाही वेळेला सांगितलेलं होतं त्यांची जी प्रतिस्पर्धी होती ऑलिम्पिकमध्ये ॲडम्स तिचं नाव होतं त्या ते त्यांच्याबद्दल त्या बोलत होत्या की ॲडम्स वॉज व्हेरी क्लेवर जी माझी प्रतिस्पर्धी होती ती खूप हुशार होती काउंटर पंचर आणि ती मा मी जेव्हा मा तिला मारत होती ठोसे मारत होती त्यावेळेला तीसुद्धा बॉक्सिंगला मला तितकंच पंच करत होती ऑलदोस शी कॅरिट पॉवर तिच्याजवळ ताकदसुद्धा होती बट शी वॉजन व्हेरी टॅक्टिकल परंतु तिच्याजवळ काही असा प्लॅन नव्हता हे तंत्र व्यवस्थित नव्हतं तिचं खेळण्याचं आय वॉज स्कोरिंग सुद्धा तिला मारत होते ठोसे लगावत होते परंतु बट द जजेस वेर नॉट प्रेसिंग द बटन्स परंतु मी जेव्हा तिला मारत होते त्यावेळेला जजेस जे होते ते बटनच दाबत नव्हते जे नंबरचे जे बटन असतात मार्क्स देण्याचे ते काही ते प्रेस करत नव्हते म्हणून इंटरव्ह्यूवर विचारतात डू यू थिंक तुम्हाला असं वाटतं का डॉजी जजिंग वॉज पार्ट ऑफ द रिझन फॉर युअर लॉस इन द सेमीफायनल्स डॉजी जजिंग म्हणजे काय पक्षपाती जजिंग करणे जे काही तिथे जज असतात ते पक्षपातीपणा करत होते आणि ते तुमच्या अपयशाचं कारण तुम्हाला वाटतं का सेमीफायनल्समध्ये असं असा प्रश्न त्यांनी विचारला मालिकॉ म्हणतात येस हो आय थिंक सम ऑफ द डिसिजन्स वेअर अनफॉर्च्युनेट अँड डिड नॉट वर्क टू माय बेनिफिट हो माझ्यासोबत थोडासा पक्षपातीपणा करण्यात आला काही डिसिजन्स निर्णय जे जजेसने दिले होते ते खूप दुर्दैवी होते अनफॉर्च्युनेट म्हणजे दुर्दैवी होते अँड डिड नॉट वर्क टू माय बेनिफिट आणि त्याचा मला नक्कीच फायदा झाला नाही इंटरव्ह्यूवरून प्रश्न विचारला इंडिया मॅनेज जस्ट सिक्स मेडल्स इन द टू थाउजंड ट्वेल्व ऑलिम्पिक्स इवन दो वी आर अ नेशन ऑफ वन पॉईंट थ्री बिलियन पीपल भारताला फक्त सहा मेडल्स जिंक जिंकता आले दोन हजार बाराच्या ऑलिम्पिकमध्ये आणि भारताची लोकसंख्या जर बघितली तर ती आहे वन पॉईंट थ्री बिलियन पीपल म्हणजे एकशे तीस कोटी लोकांमध्ये फक्त आपल्याला ऑलिम्पिकसारख्या जागतिक स्पर्धेमध्ये सहा मेडल्स जिंकता आले वेर डू यू थिंक अ चेंज इज रिक्वायर्ड कुठे वाटतं तुम्हाला की आपला बदल कुठे घडला घडला पाहिजे वेअर डू यू थिंक अ चेंज इज रिक्वायर्ड टू गेट हेल्प अस विन मेडल्स दॅट आर प्रोपोर्शनेट विथ आवर पॉप्युलेशन आपल्याला कोणत्या बाजूमध्ये भक्कम व्हावं लागेल किंवा मेडल्स जिंकण्यासाठी आपल्या लोकसंख्येनुसार आपल्याला चांगले मेडल्स uh, जिंकता आले पाहिजे यासाठी आपल्याला काय करायची गरज आहे असं तुम्हाला वाटतं खूप चांगला असा सा प्रश्न विचारलेला बघा आपण एकशे तीस कोटी जनता आपल्या भारतामध्ये आहेत टॅलेंट भरपूर आहे परंतु तरीसुद्धा आपण जिंकू शकत नाही आहे वेगवेगळी वेग वेग कारणं आहेत याची तर ती कारणं इथे सांगितलेलं बघा आपल्याला त्यांनी काय कारणं असू शकतात मेरी कॉमने तिथे थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आय थिंक मोर अँड मोर पीपल शूड टेकअप स्पोर्ट्स ॲज अ फुल टाईम करिअर इफ यू वॉन्ट मोर गोल्ड मेडल्स त्या म्हणतात की जास्तीत जास्त लोकांनी स्पोर्ट्स जे आहे गोल्ड मेडल जिंकण्या स्पोर्ट्स किंवा खेळ जे आहेत हे फुल टाईम करिअर म्हणून घेतलं पाहिजे म्हणजे आपला व्यवसाय म्हणून त्यांनी ते खेळलं पाहिजे इफ यू वॉन्ट टू मोर गोल्ड मेडल्स आपल्याला जास्त गोल्ड मेडल्स जिंकायचे असतील तर म्हणजे फक्त श आपल्याला आवडतं म्हणून खेळायचं नाही तर मला क्रिकेट आवडत असेल तर मी प्रोफेशनली क्रिकेट शिकलो पाहिजे आणि मी ॲज अ क्रिकेटर माझं करिअर तयार केलं गेलं पाहिजे परंतु आपण जन्म घेतल्यानंतर आपल्या मला कोणी विचारतं तू काय बनणार आहेस तर आपलं आपण लगेच सांगतो डॉक्टर किंवा इंजिनियर म्हणजे किंवा एखाद्या सरकारी नोकरीसाठी आपण नेहमी धडपडत असतो कोणी तुम्हाला असं म्हणत नाही की मी चांगला क्रिकेटर होईल किंवा मी चांगला बॉक्सर होईल किंवा मी चांगला फुटबॉल प्लेअर होईल असं कोणीच सांगत नाही आणि खेळणं म्हणजे आपल्या इथे थोडंसं लहानपणापासून त्याच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे काय खेळत बसला अभ्यासकर वगैरे असे ज्या काही सूचना आपल्याला आपल्या पालकांकडून भेटतात हे एक कारण आहे की आपण आजपर्यंत चांगले स्पोर्ट्स बन बनू शकलेलो नाही आहे सो वी नीड टू टेक स्पोर्ट्स ॲज अ करिअर ॲक्च्युली व्यवसाय म्हणून आपल्याला तो उडावा लागेल आणि ती प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे समोर अजून त्यांनी सांगितलेलं आहे की मोर कॉर्पोरेट्स शूड कम इन अँड स्पॉन्सर प्लेयर्स सो दॅट द प्लेयर्स डोंट हॅव एनी फायनान्शियल प्रेशर अँड कॅन जस्ट फोकस ऑन देअर गेम्स आणि कॉर्पोरेट्स म्हणजे कंपनीचे लोक उद्योजक आणि जास्तीत जास्त उद्योजकांनी समोर यायला पाहिजे अँड दे शूड स्पॉन्सर प्लेयर्स अँड स्पॉन्सर म्हणजे त्यांना पैसा वगैरे जो काही पुरवायचा असतो प्लेयर्सला तो त्यांनी उद्योजकांनी पुरवला पाहिजे सो दॅट द प्लेयर्स डोंट हॅव एनी फायनॅन्शियल प्रेशर म्हणजे हे जे काही प्लेयर्स असतील यांना काही आर्थिक जी काही अडचण आहे ती निर्माण होणार नाही अँड कॅन जस्ट फोकन ऑन फोकस ऑन देअर गेम्स आणि हीच लोकं जे असतील ते आपल्या गेम्सवर फोकस करू शकतील ही एक भयानक परिस्थिती आपल्या समोर आहे फायनान्शियल प्रेशर म्हणजे आपली आर्थिक बाजू ही कमकुवत असल्यामुळे आपलं लक्ष नेहमी पैसे कसे कमवता येतील याकडे जास्त लागलेला आहे लहानपणापासून आपण जे काही बनण्याचा प्रयत्न करतो तो यासाठी करतो की मला जास्तीत जास्त चांगले पैसे कमवता आले पाहिजे म्हणजे मी सेटल होऊ शकेल या आर्थिक अडचणीमुळेच वी आर नॉट गो वी डोंट टेक पार्ट इन मेनी स्पोर्ट्स और एनिथिंग एल्स जर आपली ही आर्थिक अडचण भरून निघली तर आपण बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ शकतो असं त्यांना वाटतं मग याच्यावर त्यांनी सोल्युशनसुद्धा दिलेलं आहे जितके काही उद्योजक आहेत या उद्योजकांनी चांगल्यात चांगल्या पद्धतीने स्पॉन्सरशिप दिली पाहिजे आणि लोकांना ट्रेनिंग दिली पाहिजे डू यू थिंक इंटरेस्ट इन बॉक्सिंग इन इंडिया विल एवर गो बियॉन्ड द ऑलिम्पिक्स तुम्हाला वाटतं का ऑलिम्पिक्सच्याही पलीकडे हा जो काही बॉक्सिंग वगैरे आहे लोक त्यामध्ये इंटरेस्ट घेतील म्हणून मॅरिको म्हणते यस आय एम शुअर दॅट इन अ फ्यू इयर्स बॉक्सिंग विल बी व्हेरी पॉप्युलर अमंग एव्हरी वन इन इंडिया ऑल द इयर राऊंड व बॉक्सिंग काही वर्षामध्ये भरपूर पॉप्युलर होऊन जाईल पॉप्युलर सुप्रसिद्ध होईल आणि सगळेच इंडियामध्ये बॉक्सिंगसुद्धा खेळतील असं मला वाटतं अशी माझी मनोकामनासुद्धा आहे त्यांची की असं व्हायला पाहिजे म्हणून हाऊ अवेअर आर इंडियन वुमन ऑफ देअर न्यू न्यूश न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स इंटरव्ह्यूवर मी खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे की इंडियन वुमन भारतीय स्त्री हे न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स त्यांची जी आहारविषयक जी गरज असते त्याकडे किती जाणीवेने बघू बघतात किंवा किती जाणीव आहे त्यांना आहार आहारासंबंधीची डाएट अँड न्यूट्रिशन मस्ट हैव बीन अ क्यू फॅक्टर इन युअर कंडिशनिंग फॉर द ऑलिम्पिक्स तुमचा जो काही संतुलित आहार आहे पोषक घटक जे काही तुम्ही घेत असाल खात असाल तर त्या ज्या गोष्टी आहेत दॅ दॅट हॅव बीन अ की फॅक्टर इन युअर कंडिशनिंग फॉर द ऑलिम्पिक्स तुम्हाला एक ऑलिम्पिक्समध्ये चांगला खेळाडू बनण्यासाठी कंडिशनिंग म्हणजे बिकमिंग फिट फिट राहण्यासाठी तुमचा जो संतुलित आहार आहे हा एक महत्त्वाचा भाग असला पाहिजे डू यू थिंक न्यूट्रिशन इज अ निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट्स तुम्हाला वाटतं का संतुलित आहार हा एक दुर्लक्षित भाग आहे आपल्या इंडियन स्पोर्ट्समध्ये भारतीय स्पोर्ट्समध्ये मारिकोमने याच्यावर उत्तर दिलं द अवेअरनेस इज ग्रोइंग नाव अमंग द फिमेल ॲथलीट्स वेन इट कम्स टू न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स आता थोडीशी जाणीव निर्माण झालेली आहे अवेअरनेस म्हणजे जाणीव निर्माण झालेली आहे ग्रोइंग इज ग्रोइंग म्हणजे वाढत आहे लोकांमध्ये स्त्रियांमध्ये फिमेल ॲथलिट्स जे आहेत त्यांच्यामध्ये वेन इट्स टू न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स ज्या काही आहारविषयक गोष्टीची गरज असते पोषक आहाराची गरज असते तर तो कसा घेता येईल यासाठी त्या आता जागरूक झालेल्या आहेत न्यूट्रिशन हॅज डेफिनेटली बीन अ निग्लेक्टेड इन इंडियन स्पोर्ट्स आणि पोषक आहार हा जो काही आहे हा एक दुर्लक्षित भाग भारतीय स्पोर्ट्समध्ये राहिलेलाच आहे आय हॅड टू गेन इन थ्री आय हॅड टू गेन थ्री के जी सिन्स

आणि मी जे काही वजन वाढवलं होतं ते कसं वाढवलेलं होतं बाय इटिंग द राईट काइंड ऑफ हेल्दी फूड चांगला संतुलित पोषक आहार मी घेतला होता रादर दॅन बॅड सॅच्युरेटेड फॅट्स जे काही चरबीयुक्त पदार्थ मी काही खाल्लेले नव्हते वाईट चरबीयुक्त पदार्थ हे खाऊन मी काही माझं वजन वाढवलं नव्हतं तर मी पोषक आहार घेऊन माझं वजन वाढवलेलं होतं तर हे खूप महत्त्वाचं आहे असं त्या असं इथे त्या म्हणतात इंटरव्यूवर पुन्हा प्रश्न विचारतात आ, की हाऊ बिग अ रोल डीड ओ जी क्यू प्ले इन शिपिंग द बॉक्सिंग सीन इन इंडिया फॉर द बेटर हाऊ बिग रोल डीड ओ जी क्यू प्ले ओ जी क्यूचा इथे लॉन्ग फॉर्म दिलेला आहे बघा ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट आता ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट जी आहे ना ही एक संस्था आहे फाउंडेशन ज्याला आपण म्हणतो ही एक संस्था आपल्या भारतीय खेळाडूंसाठी काम करते नॉन प्रॉफिट बेसिसवरती काम करते म्हणजे त्यांना त्याच्यातला काही फायदा वगैरेची गरज नाही आहे फक्त भारतीयांना सेवा मिळावी म्हणून जे काही चांगले खेळाडू यांच्यासाठी ज एक प्लॅटफॉर्म निर्माण व्हावं हो, याच्यासाठी ते नेहमी पैसे वगैरे देतात त्यांना ट्रेनिंग देतात तरीही एक प्रॉफिट आपली नॉन प्रॉफिट संस्था आहे ओजुक्यू नावाची जी आपल्या जे काही नवीन खेळाडू आहेत त्यांना मदत करत असते तर या ओजुक्यूचा आपल्या खेळण्यामध्ये किंवा आपल्या करिअरमध्ये काय मोठा भाग तुम्हाला आढळतो असं त्या असा प्रश्न त्यांनी विचारला ओजुक्यू रिअली प्लेड really अँड इम्पॉर्टंट पार्ट इन माय सक्सेस ओजुकीने खरंच ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट या संस्थेने माझ्या सक्सेसमध्ये यशामध्ये भरपूर एक चांगला इम्पॉर्टंट पार्ट प्ले केलेला आहे दे हेल्प मी आउट वेन एव्हर आय निडेड समथिंग मला नेहमी त्यांनी मदत केली जे काही मला ज्या गोष्टींची गरज होती दे टूक केअर ऑफ एव्हरीथिंग विच हेल्प मी फोकस ऑन माय बॉक्सिंग त्याने प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली ज्यामुळे मी बॉक्सिंगवर लक्ष केंद्रित करू शकले फोकस म्हणजे लक्ष केंद्रित करणे अँड केप मी स्ट्रेस फ्री आणि मला नेहमी त्याने स्ट्रेस फ्री ठेवलं इंटरव्ह्यूवरने प्रश्न विचारला व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग भारतीय बॉक्सिंगबद्दलचं तुमचं मत काय द फ्युचर इज व्हेरी ब्राईट अँड आय एम शुअर मेनी मोर बॉक्सर्स विल गेट मेडल्स फॉर अस आपलं जे काही फ्युचर आहे भविष्य जे आहे हे खूप चांगलं आहे ब्राईट आहे आणि मला खात्री आहे की मोर बॉक्सर्स विल गेट मेडल्स फॉर अस अजून जास्तीत जास्त बॉक्सर्स हे आपल्यासाठी मेडल्स घेऊ शकतील घेतील अशी मला अपेक्षा आहे डू यू फाईंड इट डिफिकल्ट टू कन्व्हिन्स युअर चिल्ड्रन नॉट टू फाईट वेन दे वॉच यू गो आउट अँड डू इट इन स्टाईल ऑल द टाईम एक खूप मजेशीर असा प्रश्न विचारलेला आहे या ठिकाणी इंटरव्ह्यूवरने डू यू फाईंड इट डिफिकल्ट टू कन्व्हिन्स युअर चिल्ड्रन आपल्या मुलांना तुम्हाला समजवणं खूप कठीण वाट झालं होत असेल नॉट टू फाईट आणि काय समजायचं की भांडू नका वेन दे वॉच यू गो आऊट अँड डू इन स्टाईल ऑल द टाईम जेव्हा ते बगत तुम्हाला स्वतःला बघत असतील भांडताना आपल्या प्रत्यास प्रतिस्पर्ध्यासोबत बिलकुल स्टाईलमध्ये भांडण करताना त्या बघत ते बघत असतील अशा वेळेला त्यांना समजून सांगणं किती सोपं आहे तुम्हाला किती कठीण जातं त्या म्हणतात वेल आय हॅव ट्विन्स अँड येस हो मला जुळी मुलं आहेत अँड समटाईम्स इट बिकम्स रिअली डिफिकल्ट टू केप देम अंडर कंट्रोल त्यांना नियंत्रणात ठेवणं खूपच कठीण जातं कधी कधी मला म्हणून अशात असा अनुभव त्या सांगतात म्हणजे बघा आई असूनसुद्धा त्या सगळ्या गोष्टी करू शकतात हे खूप महत्त्वाचं आहे प्रेरणादायी आहे इन्स्पायरिंग आहे आपल्यासाठी पुढचा प्रश्न आहे विल यू ट्रेन युअर किड्स टू बिकम बॉक्सर्स ॲज वेल तुम्ही आपल्या मुलांना बॉक्सर म्हणून ट्रेन कराल का त्यांनासुद्धा बॉक्सर बनवणार का आय हॅव टू रिअली थॉट अबाउट इट त्या अतिशय नम्रपणे म्हणतात मी आतापर्यंत तो विचार केलेला नाही आहे ॲज ऑफ नाऊ जस्ट लेट देअर मदर बॉक्स आतापर्यंत फक्त त्यांच्या आईलाच बॉक्सिंग करू द्या त्यांचं नंतर बघूया इंटरव्ह्यूवर प्रश्न विचारतात यू हॅव ब्रोकन सेव्हरल स्टिरो टाईप्स अबाउट द वुमन इन इंडिया बाय शोईंग दॅट वुमन कॅन कॉम्पीट विथ देम इन एनी फील्ड बट हाऊ गुड आर यू ॲट द ट्रॅडिशनल फेमिनाईन ॲक्टिव्हिटीज लाईक कुकिंग प्रश्न आहे की यू हॅव ब्रोकन सेवरल स्टिरो टाईप्स तुम्ही भरपूर जे काही कित्येक स्टिरो टाईप्स म्हणजे पारंपरिक ज्या काही चालीरीती किंवा स्त्रियांबद्दलचं जे काही मत, मत आहे ते तुम्ही मोडीस काढलेलं आहे अबाउट द वुमन इन इंडिया बाय शोईंग हे दाखवून दॅट वुमन कॅन कॉम्पीट विथ मेन इन एनी फील्ड कोणत्याही क्षेत्रामध्ये स्त्रियासुद्धा पुरुषांना इतक्याच चांगल्या पद्धतीने काम करू शकतात स्पर्धा करू शकतात कॉम्पीट म्हणजे स्पर्धा करणे विथ मेन इन एनी फील्ड बट हाऊ गुड आर यू ॲट द ट्रॅडिशनल फेमिनाईन ॲक्टिव्हिटीज लाईक कुकिंग परंतु हे तर झालं पुरुषांबद्दलच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन तुम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढायला लागल्या परंतु ज्या ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक फेमिनेन ॲक्टिव्हिटीज आहेत स्त्रियांस ज्या कार्य करतात लाईक कुकिंग कुकिंग वगैरे याच्यामध्ये तुम्ही कशा आहात वेल आय एम गुड ॲट कुकिंग अँड अदर हाऊसहोल्ड वर्क्स टू उत्तर दिलं आय एम गुड ॲट कुकिंग बघा इथे गुड ॲट कुकिंग ही जी फ्रेज आहे ना ही नेहमी गुड ॲट असंच वापरतात बरोबर का कोणत्याही गोष्टीमध्ये जर मी चांगलं असेल तर त्याला काय म्हणायचं गुड ॲट आय एम गुड ॲट स्पीकिंग इन इंग्लिश आय एम गुड ॲट इंग्लिश वगैरे असेल आय एम गुड ॲट मॅथमॅटिक्स वगैरे असं म्हणायचं ओके तर इथे बघा गुड ॲट कुकिंग म्हणतात त्या म्हणतात की मी कुकिंगमध्ये सुद्धा चांगली आहे अँड अदर हाऊसहोल्ड वर्क्स टू आणि दुसऱ्या जे काही घरगुती कामं आहेत ते सुद्धा मी खूप चांगल्या पद्धतीने करते असं त्या म्हणतात वूड यू बी इंटरेस्टेड इन कोचिंग इंडियन वुमन इन बॉक्सिंग वन डे मग अजून एक प्रश्न विचारलेला आहे की बाबा तुम्हाला भविष्यामध्ये इंडियन वुमन बॉक्सिंग जे काही आहे स्त्रियांना आपल्या ज्या काही असतील बॉक्सिंगसाठी कोच म्हणून तुम्ही काम करू इच्छिता का लेट सी त्यावर उत्तर देतात त्या बघूयात इन द फ्युचर मे बी यस भविष्यामध्ये मी कदाचित करेलही ते काम इंटरव्ह्यूवर म्हणतात वॉट डू यू प्रिफर बिईंग कॉल आम्ही तुम्हाला काय म्हणून हाक मारू काय आवडेल तुम्हाला हाक मारायला असं तुम्हाला वाटतं सुपर मॉम ऑर सुपर बॉक्सर आम्ही तुम्हाला सुपर मॉम म्हणायचं की सुपर बॉक्सर म्हणायचं ते सांगा मॅरीकॉम म्हणतात आय लव्ह बिईंग अ मॉम मला आई म्हणून तुम्ही हाक मारली तर जास्त आवडेल दॅट इज द बेस्ट थिंग दॅट हॅज एवर हॅपन टू मी आई म्हणून मला ज्या वेळेला मी आई बनली त्यावेळेला ती सगळ्यात चांगली गोष्ट माझ्या जीवनामध्ये घडून आलेली आहे आणि म्हणून तुम्ही मला सुपर मॉम म्हटलं तर ते खूप आवडेल मला म्हणजे बघा एक जननी आई जी असते ती कधी म मागे राहत नाही स्वतःला ती आई म्हणूनच हात मारली तर जा जास्त चांगलं होईल असं त्यांना वाटतं सो दिस इज द ग्रेटनेस ऑफ मारी कोम अँड द सिम्प्लिसिटी ॲ शी बिलॉंग्स टू द पुअर फॅमिली हर थॉट्स

इथे अवॉर्ड्स अँड रिकग्निशन्सबद्दल सांगितलेलं आहे त्यांना कोणकोणते अवॉर्ड्स भेटलेले आहेत त्यामध्ये जे महत्त्वाचे अवॉर्ड्स दिलेले आहेत बघा अर्जुन अवॉर्ड भेटलेला आहे दोन हजार तीनमध्ये बॉक्सिंगमध्ये पद्मश्री भेटलेला आहे दोन हजार सहामध्ये कंटेंडर फॉर राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड दोन हजार सातच्या राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डमध्ये त्यांचं नॉमिनेशनमध्ये नाव होतं पीपल ऑफ द इयर लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये दोन हजार सातमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे सी एन एन आय बी एन अँड रिलायन्स इंडस्ट्रीज रियल हिरोज अवॉर्ड इन टू थाउजंड अँड एट दोन हजार आठमध्ये हे अवॉर्ड भेटलेले आहेत त्यांना बाकीचे अवॉर्ड्स तुम्ही बघू शकतात ते आपण वाचू शकतो पेप्सी मॅग्निफिसंट मॅरी त्यांना मॅग्निफिसंट मॅरी सुद्धा अमेच्युअर इंटरनॅशनल जे काही बॉक्सिंग असोसिएशन आहे त्यांनी गौरवण्यात आलेलं आहे सो धिस इज हाऊ द होल लेसन इज अबाउट मारी कोम अँड हर अचीवमेंट ॲज अ बॉक्सर सो आय होप यू अंडरस्टूड द होल लेसन ॲक्च्युली इफ यू लाईक द लेसन इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज डोंट फरगेट टू सबस्क्राईब अवर चॅनल अँड प्लीज हिट द बेल ऐकॉन सो दॅट वेन इवर आय पुश न्यू व्हिडिओ ओवर हिअर यू कॅन गेट द नोटिफिकेशन ॲट फर्स्ट सो हिअर वी विल स्टॉप काहीच जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका मला जरूर कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो आज आपण इथे थांबूया नवीन व्हिडिओसोबत पुन्हा येऊया धन्यवाद